शंभर कोटी रुपये त्यांनी एकही रुपया दोन हजार चौदा नंतर आणि एकोणवीस नंतर दिलेला नाही काहीही दिलेलं नाही मंजूर केलेली कामं आहेत ना तिथे पैसे वितरित करावेच लागतात ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाही पण इनकम्प्लीट जी राहिलेली आहे जिथे पैसे कमी पडलेले आहेत ते, ते सगळं इनकम्प्लीट ठेवलेलं आहे राष्ट्रचंद तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजामध्ये तिथे त्यांची चित्रफित बनवण्याचं प्रपोजल त्या ठिकाणी मंजूरात आहे पण हे नाही करू दिलं त्यांनी तुमचा जो मोजरी विकास आराखडा आहे किंवा वलगाव असेल कौडण्यपूर असेल संगमेश्वर असेल हे जे विकास आराखडे आहेत हे फक्त धार्मिक म्हणून आहेत खरंच काही विकासाची पण जोड आहे महाराजांचा शताब्दी महोत्सव होता आणि त्याच्यामध्ये दोन हजार चौदाच्या आधीची गोष्ट आहे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या ठिकाणी होत्या आणि पृथ्वी प्रच्वे, दादा आमचे मुख्यमंत्री होते तर आम्ही तो, तो आराखडा मेन्शन केला होता अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने तो पहिले प्रेझेंट केला पण तो ॲक्सेप्टच होईना मग ते माझ्या हातामध्ये आलं आणि मग प्रवीण परदेशी साहेब ह्या ठिकाणी कमिशनर होते मग आम्ही त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की साहेब हे झालं पाहिजे मग टेक्निकली सगळं राईट करून आम्ही ते सरकारसमोर मेन्शन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे त्या काळामध्ये मंजूर झाले शंभर कोटीच्या वर तेव्हाचे झालेले पैसे आत्तापर्यंत पुरत आहेत तर मग एक वेळा पहिले मोजरी विकास आराखडा झाला मग कौनन्यपूर विकास आराखडा आम्ही म्हटलं की आई रुक्मिणीचं माहेर या ठिकाणी आहे आणि तिथे टुरिझम आणि रिलिजियस टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे इतिहास आहे तो जपल्या गेला पाहिजे आणि म्हणून तो आराखडा आम्ही बनवला तो प्रेझेंट केला तोही मंजूर झाला मग एक दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना गाडगेबाबांची निर्वाणभूमी माझ्या मतदारसंघामध्ये आहे संत गाडगेबाबा मोठे संत होते वैराग्य मूर्ती होते आणि त्यां ते जिथे त्यांचं निर्वाण झालं mm -hmm. ती जागा स्वच्छ राहिली पाहिजे असा मनामध्ये एक विचार आला आणि मग आम्ही प्रयत्न केला आणि गाडगीबाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा देखील मंजूर झाला आणि दोन हजार चौदाच्या आधीपासूनची जी कामं आहेत ती आत्ता आत्तापर्यंत चौदाच्या आधी चौदाच्या आधीपासून ती सुरुवात झालेली त्याला वेळ लागला चौदाच्या नंतर ती बऱ्यापैकी कम्प्लिशनमध्ये आली काही इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी तयार आहेत काही इनकम्प्लीट आहे कारण दोन हजार एकोणवीसने एकोणवीसमध्ये देवेंद्रजीनी मोठी घोषणा केली होती की आम्ही शंभर कोटी रुपये महाजनादेश हो। यात्रे यात्रेची महाजनादेश यात्रेची सुरुवात आणि शंभर कोटी रुपये त्यांनी एकही रुपया दोन हजार चौदा नंतर आणि एकोणवीस नंतर दिलेला नाही काही दिलेलं नाही मंजूर केलेली कामं आहेत ना तिथे पैसे वितरित करावेच लागतात ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाहीत पण इनकम्प्लीट जी राहिलेली आहे जिथे पैसे कमी पडलेले ते सगळं इनकम्प्लीट ठेवलेलं आहे त्यांनी काहीही एक रुपयाची मदत आम्हाला त्या ठिकाणी अजिबात केली नाही अजिबात म्हणजे अजिबात त्यांनी केली नाही त्यांनी फक्त घोषणाबाजी केली माझं कौंडण्यपूरचं जो आराखडा आहे तिथं लेझर शोचा विषय आहे तिथे एक झुलता झुला त्या ठिकाणी आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे ऑलरेडी त्याला व्यवस्थित कार्यरत करायचं हैं। आहे त्याचं हँडओवरिंग करायचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजामध्ये तिथे त्यांची चित्रफित बनवण्याचं प्रपोजल त्या ठिकाणी मंजुरात आहे पण हे नाही करू दिलं त्यांनी तुम्ही मंत्री असताना मग यासाठी काही निघू हो आम्ही प्रयत्न केला पण त्यावेळेला कोविड होता त्यावेळेला सगळे पैसे आरोग्यामध्ये लावले आणि त्यावेळेला ह्या आराखड्यांमधल्या ज्या बिल्डिंगा तयार होत्या त्या आयसोलेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ते वापर त्याचा करू शकलो कोविड संपलं बजेट होणार तितक्या त्यांनी सरकार पाडलं आणि सरकार पाडल्यानंतर आम्ही खूप पत्र दिले देवेंद्रजींना दिले शिंदेजींना दिले अजितदादांना दिले अजितदादांनी तर मिटिंग पण लावलेली होती हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांच्यावर ठेव काय प्रेशर आलं त्याचे क्लिप्स पण आहेत माझ्याकडे सभागृहामध्ये मी म्हटलं की तुम्ही मला मिटिंग लावणार होते म्हणजे ताई तुम्ही खरं म्हणतायत अजितदादा स्वतः बोलतायत की मी तुम्ही खरं म्हणतायत की तुम्ही मी मिटिंग काही कारणास्तव नाही घेऊ शकलो मी दोन तीन वेळा त्यांच्याकडे गेले ते म्हणे की आता तू देवेंद्रजींना सांग शिंदेजींना सांग म्हणजे त्यांच्या हातात काही ताकद ठेवलीच नव्हती त्यांनी आणि नाही त्यांनी त्याच्यासाठी पैसे वितरित नाही केले कसं आहे काही गोष्टींची मंदिर मंजुरात आम्ही करू शकलो हे बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तयार होतं याच्यामध्ये कम्प्लिशनच होतं ना फक्त कम्प्लिशन फर्निचर आणि हँडओव्हरिंग राहिलंच किती होतं म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिलं चित्रफिताला खूप जास्त पैसे लागत नाही तुमच्या कम्प्लिशनला फर्निचरला खूप जास्त पैसे लागत नाही अहो एवढंच नाही सरकार पडलं आणि महिला बालकल्याण मंत्री ते लोडाजी झाले लोडाजी म्हणजे परत व्यापारी व्यापारी वृत्ती त्यांची आहे त्यांना काय वाटलं की ही मंत्री असतानाच हिने या बिल्डिंगा बांधल्या अच्छा त्या बिल्डिंग तर दोन हजार चौदाच्या मंजुरात होत्या आणि त्याला जो काही वेळ लागला तो लागला त्यांनी त्या अख्ख्या बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंटला आपण देऊ आपण इथे मोठं प्रयोग करू हे करू हमारे विचारों के हिसाब से होगा ना बोले ताई वो मैंने कहा वो आपके विचारों के या मेरे विचारों के लिए नहीं हुआ है वो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के विचारों के लिए हुआ आहे असं मी लोडाजींना म्हटलं त्यांनी स्किल डेव्हलपमेंटला देण्यासाठी इथं कमिशनर ऑफिसमध्ये प्रस्ताव पाठवला हो कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या मिटिंगा झाल्या मग मी भडकले म्हटलं तुम्ही असं नाही करू शकत असं कसं म्हटलं चला नेगेटिव्ह करा तो मग आम्ही पत्र दिले की ह्या बिल्डिंगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना गाडगे महाराजांच्या विचारांना आई रुक्मिणीचं आता आपण जे सत्तेत आहेत ते देवाच्या नावानं राजकारण करतात ना आम्ही तर देवाच्या नावानं राजकारण नाही करत आम्ही म्हणतो देव हा प्रत्येकाचा आपला आपला वैयक्तिक विषय आहे पण टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे हाताला काम मिळतं दोन रुपये त्या ठिकाणी येतात लोक त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी बघायला येतात जी यात्रा भरते जी ती तुकडोजी महाराजांची पुण्यतिथीची यात्रा आई रुख्मिणीची कार्तिक एकादशीची यात। मोठ्या यात्रा असतात लाखो करोडो लोकं त्या ठिकाणी येतात मग तिथे टॉयलेट्स हव्या तिथं व्यवस्था हवी तिथे सभामंडप होत mm -hmm. असायला पाहिजे तिथे जर आपण लेझर शो आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नवीन लोक त्या ठिकाणी अजून बघायला येतील अजून बाहेरचे लोक टुरिस्ट येतील अजून दोन रुपया माझ्या या मतदारसंघातल्या माझ्या कुटुंबाच्या हातामध्ये जाईल असा तो विचार आणि असं ते सगळं त्याचं डिझायनिंग पण नाही त्यांनी दिलं त्यांनी नाही दिले पैसे धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी ते त्या ठिकाणी पैसे नाही टाकले त्यांनी स्वतःनी बोललेले शंभर कोटी रुपये पण त्यांनी काही एक कोटी रुपये त्यांनी दिलेला नाही आणि जे स्वतः म्हणतात आता मी बघितलं भाजपच्या उमेदवारांनी म्हटलं की पंच्याहत्तर कोटी रुपये मी आणले मग काय झोपले होते का आम्ही एवढे पत्र दिले राष्ट्रसंतांचे मुद्दामून नाही दिले त्यांनी मुद्दा म्हणून पैसे त्यांनी दिले नाही मुद्दामून माझ्या बिल्डिंगात इनकम्प्लीट ठेवल्या राष्ट्रसंतांचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेला आहे संत गाडगे महाराजांचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेलं आहे आई रुक्मिणीचा कृष्णदेवाचा विठ्ठलाचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना या गोष्टीची माफी अजिबात मिळणार नाही